तर नमस्कार मित्रांनो आणि मंडळींनो, आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा. आज मी चाललंय कुडाळात. कुडाळ म्हणजे संध्याकाळचे 6 वाजले 7 वाजता कार्यक्रम असा. तर त्या कार्यक्रमासाठी सगळे क्रिएटर लोक येतले आहेत आणि रील्सना हे ना कॉम्पिटिशन स्पर्धा होती. 1 लाख रुपये पहिला बक्षीस होता, 50,000 रुपये दुसरा बक्षीस होता. आहे होता म्हणजे आता ते झालं ना, आता का घे. 25,000 रुपये तिसरा बक्षीस होता. तर माका माहिती आहे आम्ही 1 लाख रुपये जिंकू शकत नाही, कारण थांब ना जरा तिकडे करताय ना मी. तर कशाक माहिती आहे, कारण उडवायचे कसे 1 लाख रुपये कसे उडवायचे ह्या टेन्शनमुळे टाका बक्षीस आमका भेटत नाही. पण ऐक, मी घेऊन जाते आता कुडाळा. कशा काय झाला आता मका बांधाक घालू? बांधाक घालू आय. नमस्कार मंडळींनो, काय म्हणतात, कसे असतात, मजेत ना? मजेतच राहा, कारण आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येतले असं म्हण. म्हण मजेत राहा, माझ्या तुमच्या वांगडा रोज येतले. काय तुमच्या वांगडा? नमस्कार मंडळी, कसे असतात, मजेत ना? मजेतच राहा, कारण आमचे व्हिडिओ रोज रोज येत राहतले. म्हण अरे आधी बघ. अरे काय काय. नमस्कार मंडळी, काय म्हणतात, कसे असतात, मजेत ना? मजेतच राहा, कारण आमचे व्हिडिओ रोज येतले, त्याच्यामुळे तुम्ही मजेतच राहतला. म्हण लवकर म्हणजे काय जीव लढ कशी म्हण लवकर येतले. काय लवकर येतले अबा, इकडे बघ, इकडे आधी आहे बघ. ते घाव मारा देत नाही, चपात्या 4 दिवस खाल्लं तरी चालत. पण आहे आधी व्हिडिओ बोल तू काहीतरी. काय म्हणते आता पट्टा तुका? नाही पटणार तर चप्पल घेऊन तोंडात मार. नमस्कार मंडळी, काय म्हणतात, कसे असतात, मजेत ना? मजेतच राहा, कारण आमचे व्हिडिओ रोज रोज येत येत राहतले. मजेत राहा. काय म्हणतात मंडळी, कसे असतात? काय मंडळी लोक कसे असतात, आमचे मंडळी लवकरच येतले आणि मजेत राहतले. आईच्या गावात, आईच्या गावात हा बोलायचा नाही होता. आहे नाही गावात, आऊच्या गावात लय धामणट असते. तर असो, हे सगळं झालो एक गमतीचा विषय. आता माझ्यासोबत मी कॉम्पिटिशनवाली रील बनवलेलं आहे, त्याचे BTS तुमका मी ना दाखवते, ते मी टाकतलं आहे ह्या व्हिडिओत. पण ते लास्टला टाकतलं आहे. आज तो मामा जो ज्यांना म्हणजे माझ्याबरोबर रील बनवलेला ना, ती व्हिडिओ त्यांनी पहिल्यांदाच बनवला. आणि मामान मला फोन केला की काय झाला पुढे, तर म्हटला ही गोष्ट विचारण्यासारखी नाही, कारण आम्ही बक्षिसाचे मानकरी नाही आहोत, तरी पण आपण त्या कार्यक्रमात आपण जाऊया तिकडे. कसा तर कारण जेवढे जेवढे रीलमध्ये म्हणजे त्या ह्याच्यात सहभागी झालेले ते सगळे आपलेच असत, ओळखीचे असत, सगळे क्रिएटर आपले मित्र असत, मैत्रिणी असत. मैत्रिणी असत म्हटलं बरं, बायको राहणार. तर त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊसाठी आमका तिकडे जाऊचा. तर मी मामा अजून सरपंच मामा जो झील सुद्धा मागे वाटत येत असं माहिती नाही. तर घराकडे घराकडे गेलो आता निघतोय, जरा गाडीवर पाणी मारूचा, हसतील लोक. चला तर मंडळींना आम्ही पोचलो. अरे पहिला दर्शन अज्जू, अज्जू रील शहाना का आवाज येत आवर. चला काय फोन वरती काय फोन केले. आम्ही इलव खरे पण ते अजून मशनीत जोडत. पाठी सगळा बघा, पाठी किती किती जण इलेत बघा, घाबरा नको अजिबात. एवढी गर्दी आहे आणि प्रथम क्रमांकाचे विजेते आहेत.
प्रथम क्रमांकाचे विजेते आहेत ऋत्विक धुरी। अधिपती आपल्या सर्वांचा आराध्य आणि लाडका देव गणपती बाप्पाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होऊया। ज्यांच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण कुडाळ आणि कुडाळचं ग्रामदैवत श्रीदेव कुडाळेश्वर चरणी देखील आपण नतमस्तक होऊया। आणि सन्माननीय प्रभाकरजी सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे। त्याचप्रमाणे लेखक दिग्दर्शक आणि कोकण कडा केंद्र अध्यक्ष सन्माननीय साईनाथजी दळवी यांच्या हस्तेही शुभ असे दीप प्रज्वलित होते। त्याचप्रमाणे सन्माननीय प्रणय दिली यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलित करावा। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आजच्या रील स्पर्धेचा दीप प्रज्वलन उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। महत्वाच्या कार्यक्रमाच्या म्हणजे बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिशेने आपण म्हणत आहोत। जोरदार आणि त्याला विनंती करतो की आता आपली रोजची जागा सर्व द्वितीय पारितोषिक विजेती स्पर्धक शुभदा टिकम प्रभाकर सावंत साहेब यांना विनंती आहे की पण आपलं काही शुभ असते हे पारितोषिक देऊन शुभदा टिकम याठिकाणी उपस्थित नाहीये। त्यांच्या वतीनं त्यांच्या सहकारी आहेत त्या हे पारितोषिक स्वीकारते। शुभदा टिकम हे खरं तर खूप मोठं नाव आहे। गेली अनेक वर्ष सातत्यानं नाट्यसृष्टीमध्ये एकाधिक स्पर्धांमध्ये झळकणारे नाव आणि आता संगीत ज्या पद्धतीने उल्लेख झाला की प्रत्येक अंग महत्वाचा आहे अगदी 1.5 मिनिटाचा रील परंतु त्यासाठी बक्षीस वितरित होत आहे। रील शहाणा संगीत प्रथम प्रणयजी देरी साहेबांना विनंती आहे की आपले शुभ असते हे बक्षीस वितरित करावं। प्रभाकर सावंत साहेब आणि प्रणय जरी यांनाही विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते हे पारितोषिक देऊन त्या दोघेही रीलच्या शहाण्या लोकांना सन्मानित करावं। सिद्धेश चव्हाण सन्माननीय देरसे मॅडम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं। पीओपी तृतीय क्रमांक डीओपी द्वितीय आणि डीओपी द्वितीय क्रमांकाचा मान करी प्रसाद धुरी उत्कृष्ट कॅमेरामन द्वितीय अर्थात प्रसाद धुरी सन्माननीय एजम सर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस प्रसाद धुरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी रील शहाणा द्वितीय उत्कृष्ट कॅमेरामन उत्कृष्ट डीओपी ज्याच्या उत्कृष्ट फ्रेमिंग मुळे त्या मानांकनापर्यंत पोहोचलेला हा प्रथम पारितोषिक विजेता रील शहाणा डीओपी प्रथम। कोणाची नाव वाटत मिलिंद आडेकर अजून अजून सर्वेश डीओपी प्रथम क्रमांक विजेता आहे क्षितिज देवगी। वीर शहाणा प्रथम क्रमांकाचा बांधकरी अर्थात उत्कृष्ट कॅमेरामन रील शहाणा डीओपी उत्कृष्ट क्षितिज नेवगी मनापासून आभार। दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं। कोकणातील सर्वात मोठ्या रील स्पर्धेचा उत्कृष्ट डीओपी
आणि वळतोय रील शहाणा कॉम्पिटिशनच्या मोस्ट लाईक रील कडे. आणि रील शहाणा 2024 चा मोस्ट लाईक रील आहे, त्याचे मानकरी आहेत मंदार शेटी. मंदार नेहमीच वेगवेगळे रील करून पोस्ट करत असतो आणि त्याचे फॉलोअर्स देखील खूप आहेत. आणि या रीलला देखील आज दुपारी 12 वाजेपर्यंत जास्तीत जास्त लाईक्स मिळाले होते आणि म्हणूनच हे पारितोषिक जात आहे मंदार शेटी रील शहाणा 2024 मोस्ट लाईक मंदार शेटी. मनपूर्वक अभिनंदन, खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा मंदार. मंडळी यानंतर अजून एक विशेष पारितोषिक रील शहाणा या संपूर्ण स्पर्धे दरम्यान खूप विचारपूर्वक रील शहाणा सांघिक तृतीय क्रमांक मालवणी कांडेचोर. काय म्हणतास कोकणांनू कसा चालला? बरा चालला. चालला पण झाली कोकणात दर्शन दुर्मिळ झाला नाही तुझा यादव विकास नका जा कोकणाचं कॅलिफोर्निया भोग भोग काय नको. अरे आता मी इलाय ना आता कोकणचं कॅलिफोर्निया झालंच म्हणून समजा. अरे पण कोकणचं कॅलिफोर्निया गुरुच्या नादात ना आम्ही हक्काचा खरा खरा कोकण गमावून बसलो. अरे ह्या तुमच्या हातात कोकणांनी येताना मी येतोय नाही ना माझ्यासोबत ही दोघा कायम येत एक लक्ष्मी आणि एक औदसा. आता ह्याच्यातली लक्ष्मी खायची आणि औदसा खायची यात तुम्ही ओळखायचा असा कोकणा. तर कोकणचा कोकण पण पण टिकला आणि कोकणचं कॅलिफोर्निया पण होतो. चिंता कशाला म्हणायची तृतीय क्रमांकाचे मानकरी बालपणी कांडेचोर उपस्थितांना सांगायला अतिशय आनंद वाटतोय की जेव्हा हे निकाल जाहीर केले तेव्हा संकल्पनेला त्या थॉट्सला फार महत्व आहे आणि म्हणूनच सर्व अंगांनी विचार करून तृतीय आणि चेक अशा स्वरूपाचं हे पारितोषिक आहे. रोख रक्कम आपण कार्यक्रम संपल्यानंतर विक्रीत येऊन घेऊन जायची आहे. या रील्सचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर खरोखरच यामध्ये दोन वेगळ्या संकल्पना मांडल्या विकासाच्या संदर्भात. द्वितीय क्रमांकाकडे वळत आहोत. रोख रक्कम 50,000 चषक लखलखीत आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आणि 2024 मधील सर्वोत्कृष्ट रील शहाणा द्वितीय क्रमांक आहे आपल्या स्क्रीनवर. <आगा। laughs>
गावाच्या विकासासाठी थोडीतरी तडजोड करू। 2024 द्वितीय क्रमांक सर्वोत्कृष्ट रेल पालव आणि त्यांचे सर्व सहकारी रील शहाणा 2024 ऋत्विक धुरी अजून बर बर एक काम करूया पुन्हा एकदा तेच ऋत्विक किती जणांना वाटतंय हात वरती करा ऋत्विक तुलाही हात वरती करायला हरकत नाही बर देवेन कोणा कोणाला वाटतंय त्यांनी हात वरती करा ऋत्विक नेमकं उलट करतोय स्वतःसाठी हात वरती करत नाही देवेंसाठी करतोय देवेन बघू जरा किती जणांसाठी वा 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 हरकत नाही दोघांसाठी एकदा जोरदार आणि खडखडीत काय आणि सर्वांग चुरशीचा निकाल अर्थात अंतिम निकाल रील शहाणा 2024 कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊल खुणा रील शहाणा 2024 चा सांघिक अंतिम विजेता आहे स्क्रीनवर आपलाही सहभाग असणं खूप गरजेचं आहे गणपती बाप्पा ओरिया मंगलमूर्ती ओरिया ऋषाणा 2024 प्रथम क्रमांक ऋत्विक धुरी ऋषाणा 2024 प्रथम क्रमांकाचा मानकरी ऋत्विक धुरी आणि टीम रोख रुपये 1,00,000 त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रकाचे मानकरी रील शहाणा 2024 चा मानकरी ऋत्विक धुरी आणि टीम मनपूर्वक अभिनंदन नक्कीच या ठिकाणी टीमचं मनोगत ऐकायला आम्हाला आवडेल ऋत्विक धुरी कृपया आपण या अनुषंगानं आपलं मनोगत व्यक्त करावं सुचत नाहीये पण खूप भावगोळा झालाय खूप खूप धन्यवाद रील शहाणा आणि एक गोष्ट आवर्जून सांगेन आम्ही थिएटर आर्टिस्ट आणि रील्स या क्षेत्रामध्ये सुरुवात झाली या स्टेजवरून आणि आज एक वर्षानंतर 1,00,000 पार्टनरशिप मिळतात आणि मी धन्यवाद देईन कारण आमच्या या वाट्यामध्ये रील्स वालवणीचा खूप मोठा वाटा आहे कारण त्यांनी बाबूजींची रील आमची प्रथम आणली आहे त्यानंतर आमचा रील्सचा प्रवास सुरू झाला त्यामुळे रील्स वालवणीचे खूप खूप आभार माझ्याबरोबर आमचे बंटी कदम आहे ज्यांच्याकडे मी दिग्दर्शन लेखन सर्व काही शिकलो अभिनय शिकलो ते आज माझ्याबरोबर आले आहेत मला खूप बरं वाटतंय माझ्या आईसोबत आहे आणि माझा कुटुंबाचा एकता म्हणजे आकाश सकपाल माझ्या सोबत आहे भावना आहे प्रसाद आहे आमचा डीओपी साहिल आहे सर्वजण सोबत आल्या आणि खूप बरं वाटतंय की 1.5 मिनिटाच्या कलाकृतीला
क्रिएटिव्हिटीला एवढं मोठं बक्षीस लागतंय. खूप खूप धन्यवाद विल शाळाचे आणि सर्व ज्या स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला त्यांचंसुद्धा मनापासून आभार मी मानतो. आणि एक गोष्ट आयोजकांना नक्की सांगू इच्छितो की आणि स्पर्धकांना पण सांगू इच्छितो की रील्स होतच राहतील पण रील्सच्या गर्दीमध्ये नाटक हरवून येऊ नका. आणि जशी तुम्ही रील्स शहाणा ही स्पर्धा कंटेंट बेसवर भरवली तशी जर तुम्ही एकांकिका स्पर्धा नाट्य स्पर्धा 1,00,000 बक्षीस घेऊन कोकणात भरवली तर आपल्याकडे कलाकार काही कमी नाही. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद रील्स शहाणा आणि स्वामी. धन्यवाद, मनपूर्वक आभार, खूप खूप शुभेच्छा. ओ काकू ऐकण्यासच नाही तुम्ही, चेक हाता दिल्यार शा. ओ काकू 1,00,000 चेक इल्यार ऐकण्यासच नाही तुम्ही. फायदा फायदा यार. ए ऋत्विक पाटल्या दरान गेलो काय? पण खाया खरो. आम्ही तिघेच तर मंडळींनू आता कार्यक्रम संपलो. सगळेजण मयुरीक विचारत होते पण काय झालं माहिती आहे, ह्याच्या अगोदर जो कार्यक्रम म्हणजे रील्स मालवणीचा जो अवॉर्ड शो झालो त्याच्यात भरपूर वाजलेले म्हणून मग ते का अनुक नाही. आणि आज एक ना आपला 11 नाही वाजकत लवकर झालो आणि ह्याचा काहीतरी प्लॅनिंग होतो तो फिसकाटलो. घेऊन नाही ठीक आहे ना, ठीक आहे ना. आता डायरेक्ट आमची पार्टी असलेली ती मालवणात होतो पावसात पावसात. ओके पावसाचे 4 महिने तिकडेच मालवणातच. हा आणि मग कसा वाटला? हा कसा वाटला? अच्छा आता ट्रॉफी आहे. पहिल्यांदाच मामान व्हिडिओत म्हणजे व्हिडिओत काम केलं आणि मामा म्हणजे मामा घेऊन येऊची इच्छाच होती माका आणि मिळाली ट्रॉफी. कसा वाटला तुका? हा बस ताज हवा होता माका. तिकडे काय चाललं आज? आज गावाचेच ना आता गे. धन्यवाद धन्यवाद, मजा आली, बरं वाटला. पण तू एकाही टायमाक जेव घालूक नाही आमका कुडाळात येऊन, त्यासाठी थोडस राग बाकी मॉप प्रेम. पुढच्या वेळी येताना तुम्ही जेवण जेवा. आम्ही कोकम सरबत काय मत देता? कसा वाले नी मोए मोए कोकम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पण ह्या काय माझं चेक खाया मस्त एक नंबर. सर नमस्कार. तुम्ही हे गेंका यांच्यावर बोलायचं म्हणजे पैसे लागतील त्याची भीती वाटत.
लाईक वेळ बंदासाठी यांना मिळालेला आहे. नाही पण भीतीच वाटतं मला तुझ्या रोग बोला. त्याच्यावरून तुम्ही पार्टी घ्यायला मोकळे झाला कारण त्यांना लग्नाची पार्टी मिळाली नाही. ते जाऊन तिथे व्हिडिओ लाईक आणि लग्नाची पार्टी घेऊ शकतात. त्यामध्ये मी लग्नाची पार्टी मी ठेवलेलं आहे. मी पण सहभागी आहे आणि मी पण जाणार आहे त्याच्याकडे पार्टीला. तुम्ही सगळे पार्टी होती, पार्टी सगळ्या सहित पार्टी होती. नाही नाही आम्ही आहे रान नको म्हणून सांगलेलो होतो. ए ऋत्विक, ऋत्विक काय गेलो तो ए सा ए खरे गोष्टी काहीतरी चालल्यात. रिहर्सल होती सालावाद प्रमाणे. आम्ही अवॉर्ड घेऊन इलो आणि आता पंजाबी धाब्यावर जेऊ. चला टाटा टाटा. टाक मग गुगल पे चा नंबर माहित आहे ना. हा ओके ओके बरं वाटलं सगळ्यांना भेटान. भेटूया परत. पाठचे काय दिसत नाहीत. थांब. ए ए ए ए एका ए एका पाठी बसवलात ना. पाठी बसवलात. पाठी बसवलात ना. त्याच्याबरोबर एक पिक्चर केलाय मी. चला ए सावकाच काय कोण 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 शोधतो तो. हो त्यांना पिक्चरच बघू नाही अजून. मी उद्या असं झालो. आमका टायमच नाही आमका. काकी काकी खाया. ओ काकी हो हो नेक्स्ट टाइम. बाय.